नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आनंद शिरतुरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण बघण्यास आलेलो आहे पांडवगड किल्ला. मित्रांनो, हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये येतो. वाईपासून अगदी जवळ हा किल्ला आहे. आणि पूर्वी वाईला विराटनगरी असं म्हटलं जायचं. तर या विराटनगरीचा पहारीगरी म्हणून पांडवगड किल्ला ओळखला जातो. मित्रांनो, पांडवगडाचं नाव हे पांडवांचं इथं वास्तव्य लाभल्यामुळं या गडाला देण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला पांडव काळातील टाकीसुद्धा या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. आणि स्वराज्यातील मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा किल्ला हा होता. तर आपण हा किल्ला संपूर्ण बघणार आहोत आणि आपण या किल्ल्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि चला बघूया पांडवगड किल्ला. गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत. पहिला आहे वाईजवळील मेनवली या गावातून, तर दुसरा आहे वाई मांढरदेव मार्गावर असणाऱ्या कोंडके नावाच्या वस्तीपासून. मित्रांनो, आपण या खालच्या कोंडके परिवारांच्या ज्या वस्ती आहेत तिथून आपण पांडवगडला चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि गड तसा आकाराने खूप मोठा दिसत आहे. चढण्यासाठी भरपूर परिश्रम होणार आहेत. तर मित्रांनो, पांडवगडला येण्यासाठी ही पाठीमागे बघा, ही वस्ती आहे. आणि इथून आपल्याला असा किल्ल्याचा हा बघा असे टप्पे तीन मोठे आकाराचे. पांडवगड हा किल्ला सह्याद्रीतील उपरांगेवर वसलेला असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. तर या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 4200 फूट इतकी आहे. मित्रांनो, चढाईला सुरुवात करून 40 मिनिटे झालेली आहेत, तरी पण आपल्याला अजूनसुद्धा किल्ल्याचं टोक दिसत नाही इथून. तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही सकाळी येण्याचा प्रयत्न करा. मी भर दुपारी 1 वाजता चढाईसाठी सुरुवात केलेली आहे. आणि चढाई खडी असल्यामुळं जास्त त्रास होतो आहे आणि थकवा जाणवतो आहे खूप. तर तुम्हाला शक्य असल्यास तुम्हाला सकाळी आला तर या पांडवगडाला आलात तर तुम्हाला फायदा होईल. तर थोडीशी विश्रांती घेऊन आपण पुढं किल्ला चढण्यास सुरुवात करणार आहोत. तुम्ही जेव्हा या किल्ल्यावरती याल तेव्हा सोबत अशी पाण्याची बॉटल नक्की ठेवा आणि किल्ल्यावरून जाताना ती आपल्यासोबतच खाली न्या. कारण आपले किल्ले स्वच्छ राखणं ही खरं आपली जबाबदारी आहे. त्यामुळं एवढं नक्की करा. चढाईच्या दरम्यान तुम्हाला असे काही फलक दिसले तर कृपया गोंधळून जाऊ नका. पांडवगडाचा बालेकिल्ला वगळता आजूबाजूची जमीन एका खाजगी मालकाने पूर्वीच्या काळी विकत घेतलेली आहे. त्यामुळे गडावर जाण्याआधी येथील मालकाच्या बंगल्यावरती आपल्याला आपले नाव, गाव व संपर्क क्रमांक नोंद करून मगच किल्ल्यावर जाता येते. हे आहे माचीच्या भागातील पाण्याचे टाके. जवळच दिसतो भव्य आकाराचा माचीच्या भागात असणारा तलाव. पांडवगडाच्या माचीवरचा तलाव आहे हा. तुम्ही बघू शकता याच्या बाजूने बांधकाम केलेलं आपल्याला जुन्या पद्धतीचं दिसतंय. आणि हा शिवकालीनच असावा मित्रांनो, त्याची बांधणी आपण बघू शकतो. किल्ल्याच्या या माचीच्या सपाट भागात आपल्याला भरपूर अशी छोट्या आकाराची पिण्याच्या पाण्याची टाकी दिसतात. या माचीच्या भागातील टाकी पाहून आपण आता बालेकिल्ल्याकडे जाऊया. आणखी काही टाके आहेत इथं आणि संपूर्णपणे कातळात खोदलेली. माचीच्या भागात आपल्याला अनेक टाके असे बघायला मिळतात. तर मित्रांनो, अजूनही याच्यामध्ये पाणी आहे. पुढे जाताना वाटेतच डाव्या बाजूला आपल्याला काही कातळात खोदलेले प्राचीन टाके आढळतात. मित्रांनो, हा सुंदर टाक्यांचा समूह कातळात गुहा खोदून बनवलेला आहे. यामध्ये आजही कोरीव खांब नजरेस पडतात. हे टाके पांडवकालीन असून याला खांब टाका असेही म्हणतात. 12व्या शतकात शिलहार राजा भोज दुसरे यांनी हा किल्ला बांधलेला आहे. पुढे 1648 हा किल्ला आदिलशाहीत होता, तर 1673 शिवरायांनी हा स्वराज्यात आणलेला होता. नंतर 1701 औरंगजेबाने हा जिंकला
पण मराठ्यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. नंतर कित्येक वर्ष हा किल्ला पेशवाईत होता व नंतर 1818 इंग्रजांनी जिंकला व उद्ध्वस्त केला. मित्रांनो, पाण्याचे टाके बघून आता आपण बाली किल्ल्याकडे चाललेलो आहोत, तर चला पुढे बघूया. पुढे येताच आपल्याला बाले किल्ल्याचे भव्य कातळकडे व त्यावरती असणाऱ्या तटबंदीचे काही पडलेल्या अवस्थेत असले तरी भक्कम दिसणारे अवशेष आजही पाहायला मिळतात. थोड्याच अंतरावरती आहे भक्कम अशा बुरुजांचे संरक्षण असलेले बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. हे आहे पांडवगडाचं मुख्य प्रवेशद्वार आणि 1818 नंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची सुद्धा नासधूस केलेली होती, तर त्यामुळे ह्या किल्ल्याची कमान त्यांनी इंग्रजांनी पाडलेली आहे. परंतु आपल्याला दरवाजाचे बरेच इथं अवशेष दिसत आहेत, जसे की लाकूड जे लावलेलं होतं आडणा नावाचं, असं आडवं दरवाजाच्या संरक्षणासाठी त्याची जागा आहे. शत्रूला थेट दिसू नये म्हणून याची रचना अशी गोमुखी बांधणीची असून अजूनही सुस्थितीत दिसतोय. गडाच्या मुख्य दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक दरवाजा नजरेस पडतो. मित्रांनो, हा दरवाजा सुद्धा भग्न अवस्थेत असून या दरवाजातून पुढे येताच आपला प्रवेश बालेकिल्ल्याच्या वरच्या भागात होतो. तटबंदीच्या बाजूने पुढे आल्यानंतर आपल्याला महाबली मारुतरायांचे एक मंदिर पाहावयास मिळते. मित्रांनो, हे मंदिर विटांमध्ये बांधलेले असून हे आधुनिक काळातले असले तरी यातील मूर्ती मात्र प्राचीन असल्याची दिसून येते. मंदिराच्या समोरच्या परिसरातच आहे किल्ला बांधणीसाठी लागणारा चुन्याचा घाणा. हे बघा, आपल्याला इथं चुन्याचा घाणा दिसतोय. तर हे बघा, हे चाक या गोलातून फिरवलं जायचं आणि किल्ला बांधणीचा म्हणजे दगडांच्या मध्ये जो माल लावला जायचा पूर्वीच्या काळी चुन्याचा, तर चुन्यासोबत जे गुळ शिस वगैरे वापरलं जायचं तर त्याला एकत्र करण्यासाठी या घाण्याचा वापर केला जातो आणि बैलांच्या सहाय्याने हे चाक असं या गोल या आकारातून फिरवलं जातं आणि तो माल असा एकजीव केला जातो आणि नंतर किल्ला बांधणीमध्ये वापरला जातो. तर त्यासाठी लागणारा हा चुन्याचा घाणा आहे. तर प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला असा चुन्याचा घाणा बघायला मिळतो. जवळच आहे किल्ल्यावरचा दुसरा चुन्याचा घाणा. मित्रांनो, या किल्ल्यावरती हा दुसऱ्या चुन्याचा घाणा बघून आपण इथं अंदाज लावू शकतो की पूर्वीच्या काळी या ठिकाणी भरपूर प्रमाणात वास्तू किंवा इमारती असाव्यात. आणि अशाच प्रकारचे दोन चुन्याचे घाणे आपण केंजळगडावरती सुद्धा बघितले आणि या गडावरती सुद्धा दोन मोठ्या आकाराचे चुन्याचे घाणे आहेत. मित्रांनो, यावरून इथं भरपूर झाडीमध्ये वास्तू असण्याची शक्यता आहे आणि इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात या किल्ल्याला उद्ध्वस्त केल्यामुळं आज आपल्याला त्या बघायला मिळत नाहीत, पण हे चुन्याचे घाणे मात्र आपल्याला अजूनही सुस्थितीत पाहायला मिळतात. चुन्याचा घाणा पाहिल्यानंतर आपण आता गडाच्या मध्यभागी असणाऱ्या पांडवजाई मंदिराकडे जाऊयात. हे आहे काही प्रमाणात पडझड झालेले गडदैवता पांडवजाई देवीचे मंदिर. ह्या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असल्याची भासते. हे मंदिर आधुनिक काळातले वाटत असले तरी यातील मूर्ती मात्र प्राचीन काळातली असून आजूबाजूच्या छोट्या आकाराच्या मूर्त्या सुद्धा जुन्या काळातील असण्याची शक्यता आहे. मंदिराच्या आवारातील काही पादुका, दगडी कुंड व दगडी स्तंभ. मित्रांनो, पांडवजाईच्या मंदिराच्या डाव्या बाजूला आहे एक भग्न अवस्थेतील राजवाडा. या राजवाड्यामध्ये आजही आपल्याला दिवा लावण्याची जागा व काही दिवळ्या पाहायला मिळतात. यामध्ये अनेक प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. येथील पांडवजाई देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला एक प्राचीन वैशिष्ट्यपूर्ण वास्तू नजरेस पडते. हे पूर्वीचं महादेवाचं मंदिर आहे.
आणि आत्ता सध्या ते ढासळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये झाडेसुद्धा उगवलेले आहेत बऱ्याच प्रमाणात. तर मित्रांनो, येथीलच शिवलिंग आणि ती पिंड आहे ती पुढच्या बाजूला ठेवलेली आहे. तर मित्रांनो, किल्ल्यातून पाणी बाहेर जाण्यासाठी हे बघा तिथं तटबंदी आहे आणि त्या तटबंदीतून छोट्याशा मार्गाने पाणी बाहेर जातं. पांडवगडावर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढलेले आहेत आणि यात झाडी झुडपांमध्ये आपल्याला अनेक अवशेष दिसतात, पण प्रत्येक ठिकाणी अडचणीमुळे जाणे शक्य होत नाही. हा मेनवलीकडून येणार रस्ता हे बघा पाठीमाग या टेकडीवरून इथं येतो आणि खाली तिथं अजून एक प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, किल्ल्याचा हा भाग अत्यंत धोकादायक असून या भागात खोलदरी असल्यामुळे पर्यटकांनी येथे अतिउत्साहीपणा टाळावा. मित्रांनो, पाठीमागे बघा धोम जलाशयाचं अप्रतिम असं दृश्य दिसतं इथून आपल्याला. आणि मित्रांनो, केंजळगड शेजारी असणारा कमळगड तसेच आपल्याला पाचगणी आणि इकडं बाजूला वैराटगड असे अनेक किल्ले इथून नजरेस पडत आहेत मित्रांनो. आणि प्रमुखतः या किल्ल्याला नैसर्गिकच तटबंदी लाभलेली आहे कातळाची आणि ठिकठिकाणी गरजेप्रमाणे मित्रांनो तटही बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या या भागातून निसर्गाचे विलक्षण सौंदर्य नजरेस पडते. मित्रांनो, हा भव्य असा तलाव आहे बाले किल्ल्यावरचा पांडवगडाचा सर्वात मुख्य तलाव आणि तुम्ही बघू शकता याच्या बाजूने बांधकाम आहे, तटभिंत आहे किल्ल्याची आणि इथे खडकातून पाणी पाझरून हा तलाव भरत असेल. आणि तुम्ही बघू शकता आजही आपल्याला इथं पाणी दिसतंय. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विशाल पावनगडावर बराच काळ फिरल्यानंतर आपण परतीच्या मार्गावर निघतो. मित्रांनो, कसा वाटला पांडवगड किल्ला? तुम्हाला किल्ल्याचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. चला भेटू नवीन अशा वास्तूसोबत किंवा एखाद्या किल्ल्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.